पनवेल बसस्थानकासमोरील बेकायदा बांधकामे तसेच व्यावसायिक गाळ्यांवर शनिवारी पनवेल महापालिका MSRDC MMRDA व IRB यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. ही कारवाई महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईचे पनवेलच्या रहिवाशांनी स्वागत केले आहे. पनवेल शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या एका बाजूचे काम अर्धवट स्थितीत असल्याने हे काम पूर्ण करण्यामध्ये रस्त्याच्या दुतर्फा बेकायदेशीर उभारण्यात आलेली अतिक्रमणे त्रासदायक ठरत होती. त्या अनुषंगाने पनवेल महापालिकेने वेळोवेळी नोटीस बजावूनही त्याकडे येथील रहिवाशांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे पनवेल महापालिकेने संयुक्तरित्या केलेल्या कारवाईत बसस्थानकाजवळील बेकायदा बांधकामे तसेच लक्ष्मी वसाहत परिसरातील रस्त्यालगतची अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. यासाठी 3 JCB तसेच अतिक्रमण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलिसांचे विशेष पथक तैनात होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ सुधाकर शिंदे स्वतः लक्ष ठेवून होते. काही ठिकाणी या कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न झाला, परंतु या विरोधाला न जुमानता ही कारवाई धडकरित्या राबविण्यात आली व अवघ्या काही तासात असा परिसर मोकळा करण्यात आला. त्यामुळे उड्डाणपुलाच्या उर्वरित कामाला आता वेग येणार आहे.